जालना शहरातले बस स्थानक परिसरातल्या अन्नधान्याच्या गोडाऊनला आग लागली. या आगीमध्ये गोडाऊनचं काही प्रमाणात नुकसान झालंय, मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलं नाहीये. गोडाऊनला आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जालना आणि परतूरमधले जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर काही वेळात ही आग विझवण्यात यश आलं. जालना शहरातले बस स्थानक परिसरात हे अन्नधान्याचे दोन गोडाऊन आहेत. या दोनपैकी 4,000 क्विंटल धान्य असलेल्या एका गोडाऊनला आग लागली होती, मात्र या आगीत गोडाऊनचा पत्रा जळाला. काही प्रमाणामध्ये धान्याचं देखील नुकसान झालंय. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.